आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेस्ट वार्ता. तर दिव्यांग व्यक्तींच्या मदतीला धावले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे. रत्नागिरी जिल्ह्यात समाज कल्याण विभागातर्फे शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं आणि या शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांना असणारे प्रश्न सोडविले जावेत यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीला धावले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा रुग्णालयात वेळोवेळी वेगवेगळे कॅम्प आयोजित केले जातात, मात्र हे कॅम्प होत असताना रत्नागिरी तालुक्याच्या बाहेरून अनेक तालुक्याचे नागरिक आपल्या विविध कारणासाठी जिल्हा रुग्णालयात येत असतात. अशाच प्रकारे नुकत्याच झालेल्या विशेष शिबिरासाठी मंडणगड, दापोली आणि चिपळूण येथील अनेक नागरिक उपस्थित होते, मात्र जिल्हा रुग्णालयात असणारी कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांची वानवा यामुळे दिव्यांग व्यक्तींची परवड होत असल्याची गोष्ट उपमुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांचे दापोलीतील अंध दिव्यांग मित्र तेथे आल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी तात्काळ यात सर्व दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांसाठी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. दिव्यांग व्यक्तीच्या भेटीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे गेल्याने तेथील प्रशासनही हल्ल आणि खऱ्या अर्थाने अनेक दिवस प्रलंबित असणारे प्रश्न देखील मार्गी लागले आहेत. तर वळूयात पुढच्या बातमी.